कृषि कायद्या विरोधात कांग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळालेली आहे। कोल्हापुरात भव्य ट्रैक्टर रैलीचं आयोजन कांग्रेसच्या वतीने करण्यात आलेले होते। दसरा चौकातून रैलीला सुरुवात होणार होती, प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ट्रैक्टर रैली पार पडलेली आहे। ट्रैक्टर रैलीला एचके पाटील, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, विश्वजीत कदम उपस्थित होते। या बाबत अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे, पाहूयात। कांग्रेस आता आक्रमक झालेले आहे आणि कोल्हापूरमध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीचं आयोजन करून या कायद्याला इथे विरोध केला जातोय। आपल्या सोबत गृहराज्यमंत्री सतेज पाटील आहेत, साहेब काय सांगणार, कशा पद्धतीचं नियोजन असेल आणि या कायद्याला नेमका का विरोध होते? नाही, हा शेतकरी विरोधी कायदा विना चर्चा लोकसभेत राज्यसभेत या ठिकाणी पारित करण्यात आला। काँग्रेस पक्षाची भूमिका होती याच्यावर चर्चा व्हावी, याच्यातल्या काय अटी चुकीच्या आहेत त्याबद्दल चर्चा व्हावी। आता MSP बद्दल हा कायदा काही बोलत नाही, APMC चं अस्तित्व संपुष्टात येणार आहे। आज छोटा शेतकरी जो एक पोत दोन पोत घेऊन भाजीपाला घेऊन येतो, त्यांना कुठल्या व्यापाऱ्याकडे जायचं आणि त्याचे पैसे मिळणार याची खात्री काय? आणि म्हणून अशा अनेक चुकीच्या गोष्टी या शेतकरी कायद्यामध्ये आहेत आणि म्हणून याच्या विरोधात काँग्रेस पक्षानं देशभरामध्ये एल्गार पुकारलेला आहे। 54% वर्ग हा शेती कामामध्ये अवलंबून या ठिकाणी, आज एवढा मोठा घटक ज्यावेळी या शेती व्यवसायामध्ये उद्योगामध्ये त्यावेळी किमान त्याला विश्वासात घ्यायला पाहिजे। तो तुम्ही कायदा करून टाकला, त्याचे परिणाम काय होणार आहेत? ज्यावेळी GST आला त्यावेळी तो चांगला आहे म्हणून सांगितलं, नोटाबंदी आले त्यावेळी चांगला आहे म्हणून सांगितलं। याचाच अर्थ या पद्धतीनं लादायचं काम हे भाजप सरकार करतंय। कशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय दक्षता घेणार? नाही, आम्ही सगळ्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून तिथे देखील खुर्च्या लावताना सोशल डिस्टन्सिंग लावलेलं आणि ट्रॅक्टर मध्येच बसून सगळे जण त्या ठिकाणी तिथे जाणार। तर हे होते गृहराज्यमंत्री सतेज पाटील, धन्यवाद जय महाराष्ट्रशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।